शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. देवी मळय्या, तू आत कुणी सोडलं तुला? देवांचा वाडा माहित नाही असं कोणी बी नाही या गावात. मुळात तू इथे आलीसच का? ते देवांना भेटायचं होतं मला, म्हणून आले म्या. देवांना भेटायचं तुला भाई का? ते काम आहे. काय काम होतं? मी विचारलं काय काम होतं, मला न सांगण्यासारखं काही आहे का? नाही जी देवी, त्यात न सांगण्यासारखं काय आहे. मग सांग काय काम होतं. अहो, देव आमच्या हितून गेले आणि माझ्याशी बोलले बी नाही. असं भय ना, म्हणजे बघा ना, माझ्याशी बोलले नाही, बघितलं बी नाही आणि तसंच निघून गेले. पण त्यांनी तुझ्याशी का बोलावं? अहो तसं नाही देवी, पण आज पतूर जवा जवा देव आमच्या इथं आले तेव्हा तेव्हा मला भेटले, माझ्याशी बोलले, मला व्रत दिलं होतं, माझ्यावर त्यांची कृपा होती. त्यांची कृपा त्यांच्या इतर भक्तांवर देखील आहे. तू काही कुणी वेगळी थोडीच आहेस. नाही नाही तसं नाही देवी, पर आज पतोर देव कधी माझ्यावर असं रागून गेले नव्हते. असं भय ना, मला कळतच नाहीये का देव माझ्यावर का रागवलेत. काय भया चुकलं आहे माझ? अहो हेच विचारायला आले आहे मी. देव नाही तिथे. काय? होय, त्यामुळे तू गेलीस तरी चालेल. अहो पर सांगितलं ना मी तुला, तू इथे थांबून काही उपयोग होणार आहे का? मी वाट बघते ना त्यांची इथं. कशाला? मला देवांना भेटायचं आहे. त्याची काही आवश्यकता नाही, ते इथे कधी येतील सांगता येत नाही. कुठं गेला आहे ते देव? या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी तुला बांधील नाहीये. नाही ना देवी, तसं नाही, चूक झाली जी, माफ करा. तेच, चूकच झाली आहे तुझी. खरंच ठाऊ नाही का देव कुठं गेले आहे ते? देवांशी बोलल्या बिगर मी कशी जाऊ इथून? ते इथे नाहीत सांगितलं ना तुला एकदा. देवी मी हात जोडते, लहान तोंडी मोठा घास घेते. मला जर कळलं ना का देव इथे इथं आहे, तिथं जाऊन मी देवांना भेटेल, त्यांच्या पाया पडल. काय बया माझ्याकडून चूक झाली ती माझ्या लक्षात नसल ना, तर देव मला सांगत्याल. हे देव, माझे नात कोण आहेत हे समजलं नाही दिसतंय तुला? नाही जी तसं नाही. असंच आहे, ते तुला सहज भेटले म्हणून तुला त्यांचं महत्व कळलं नाही. तू साधी गावातली मुलगी, तुझ्या भक्तीवर ते प्रसन्न झाले याचा अर्थ त्यांनी तुला कधीही भेटावा असा होत नाही. नाही देवी तसं नाहीये. का? त्यांनी त्यांच्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून सतत तुला भेटायला यावं असं वाटतं तुला? हा काय बोलतस? हे बघ मळय्या, भक्ताला इतका अहंकार बरा दिसत नाही. खरं सांगते या देवी, तसलं काय नाही,
भाव माझ्या पणात रबी मी पणा नाही फक्त एकदा एकदा देवानं सांगावं का त्यांचा माझ्यावर राग नाही. त्यांनी का सांगावं तुला? नाही म्हणजे ना देवी, म्हणजे मला वाटायला लागलं आहे का माझी भक्ती काय बे कमी पडायला लागली आहे का काय? म्हणजे आज पतूर जे काही केलं त्याचा काही बी उपयोग नाही. जर हे असं काही घडत असेल तर काहीतरी कारण असेल ना मळय्या? काय समजलं नाही जी मला. म्हणजे तुझ्या मनामध्ये काही अपेक्षा असते आणि जोवर त्या अपेक्षा तुझ्या मनात आहेत तोवर देव तुझ्यावर प्रसन्न होणार नाही. नाही जी देवी, माझ्या मनात असं काय बी अपेक्षा नाही. विचार, स्वतःच्या मनाला विचार, खोटं बोलू नकोस. काय चुकलं असेल? काय अपेक्षा असतील? आठवलं का काही? नाही जी, माझ्या मनात असले काय बी नाही. देवांच्या भक्ती बिगर मला आयुष्यात काय बी नाही. त्यांचं दर्शन झालं मग तर काय बी नाही आयुष्यात. आणि अजून काय कमवायचं आहे? देवांची बायको होण्याचं स्वप्न बघते आहेस? देवांची बायको होण्याचं स्वप्न बघते आहेस ना? काय खरं सांग. नाही देवी, माझ्या मनात असलं काय बी नाही. अहो कडेच्या लोकांना बी वाटतंय तर माझ्या मनात असलं काय बाई आहे. अहो जास्नी मी देव मानलं तिथं समधी नाते आली की आता माय बी तेच आणि बाप बी तेच. जे काय हाय ना समद काय तेच हाय बघा. जर हे स्वप्न तुझ्या मनात असेल तर हे स्वप्न विसरून जा, कारण तुझं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. आणि जोवर तुझ्या मनात ही इच्छा आहे तोवर देव तुला कधीही भेटणार नाहीत. देवी आज तुमच्या मोर एक इच्छा बोलून दाखवते. माझ देव माझ्यासाठी सर्वस्व आहे. तेना कुठलं बी एक नातं नाही ती. आणि मला देव भेटायचं असतील ना तर भेटतील. येते म्या. थांब, तू ह्यांची भक्त आहेस, ह्यांची कृपा आहे तुझ्या आणि सोनारीच्या या वाड्यातून कधीही कुणी विनमुख गेलं नाही. त्यामुळे तुझा मानपान घे, हळदी कुंकू घे आणि मगच जा. जया विजया. अगं ही तीच आहे ना? अगं हो. बघत काय बसले आहात? तुला काही हवंय का जोगेश्वरी? होय, ही ह्यांची भक्त आहे, यांना भेटायला वाड्यात आली होती.
हे नाहीत म्हणून परत चालली आहे. ही जाण्याआधी हिचा योग्य तो मानपान करा. हळदी कुंकू आणा आणि सोबत भेटवस्तूही घेऊन या. नाही देवी, राहू द्या, ते मी ठरवे. जा. देवी, भैरव आलाय. ये भैरवा, संधी कवा धरणं तुझीच वाट बघत होती बघ. अजून भैरवा आला का नाही? युद्ध समाप्त झालं. आणि ज्योतिबाचा निरोप घेऊन मी लगेच निघालो. तुमचा संदेश आला आणि आम्हा सगळ्यांना अतिशय आनंद झाला. विजया, जया,
आलास ह्याचा समजस नी आनंद झालाय बघ. होय आणि समदा गावाला आता हे ठाव झालं आहे का तू युद्ध जिंकून माघारी आला आहेस ते. सगळीकडे दवंडी दिली आहे. तुमच्या हातून दैत्यांना शासन दिल्याचा आनंद सगळ्या प्रजेला झाला आहे. होय भैरवा, अरे जणू आज सगळे सणच साजरा करत आहेत. अहो काय नाही करायचा, तो दैत्य होताच तसा. त्याच्या मनात जेव्हा ज्योतिबावर आक्रमण करायचा विचार आला तेव्हाच त्याच्या अखेराची सुरुवात झाली होती. त्याने त्याच्या कर्माने त्याच्या मृत्यूस बोलावले. अखेरच्या रत्नासुराचा अंत झाला. त्याच्या पुढे कुठलाच दैत्य डोकं वर काढणार नाही. त्यांना चांगले शासन दिले आहे. नाही खरंच लय मोठं काम केलं बघ भैरवा तू आणि ज्योतिबाना. आता तिथली समधी लोक सुखानं राहतील. वय समधी सृष्टी जणू आनंदी झाली हाय आज. ह्या क्षणी त्या दैत्यांच्या त्रासातून तरी सृष्टी काही काळ सुखावली आहे. पण एक मात्र आहे. काय? यातून त्या दैत्यांनी बोध घेतला तर ठीक आहे, नाहीतर पुन्हा तेच घडेल. आणि तसं त्यांनी केलं बी तर ते आपली शासन कराया. तू हाई ज्योतिबा हाय. होय अशुभाला इथे स्थान नाही हे सत्य आहे. माझ्या मनात एक आहे, सांगू का? सांग की. महालक्ष्मींनी हे युद्ध होणार आहे असा संदेश तुम्हाला पाठवला होता. श्री महादेवांनी देखील तुम्ही या युद्धात सहभागी व्हावं असं तुम्हाला सांगितलं. आणि त्यानुसार तुम्ही ज्योतिबांकडे गेलात. होय आता हे युद्ध संपले आहे. तुम्ही आणि ज्योतिबांनी मिळून दैत्यांचा संहार केला आहे, रत्नासुराचे वध केले आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी एकदा ज्योतिबाला भेटावं असं मला वाटतं. खरं आहे आणि त्यांची भेट भी होईल. होय त्यानिमित्ताने त्यांची भेट देखील होईल आणि त्यांचे आदरातिथ्य देखील करता येईल. होय भैरवा हा प्रस्ताव चांगला आहे. तुम्हाला काय वाटतं? हा प्रस्ताव चांगलाच आहे. ज्योतिबानी देखील त्याच्या तिथे मला स्थान दिले आहे, त्यामुळे येणं जाणं होतच राहील. आणि त्यानिमित्ताने मी त्याला इथे बोलावणं करेनच.
मग भैरवा आता तू विश्रांती घे, मी जेवणाचं बघते. देवी तुम्ही कशाला तसबी घेताय? मी बघते ना. हाय जोगेश्वरी, तू भैरवा संग थांब. मी बघते की देवी, अहो जोगेश्वरी ऐकणार आहे का? जोगेश्वरीने स्वतःच्या हाताने देवांसाठी जीवन बनवायचं ठरवलंय. बर, मग मी मोर जाऊन तयारी करायला घेते, तुम्ही या नंतर. होय. ये भैरव. होय. तुमची भक्त मळया इथे आली होती का तुम्हाला भेटायला? म्या माझ्या देवांची झाली आहे बा, आणि माझा जीव गेला तरी चालेल, पण म्या दुसरी कोणाची भी होणार नाही. म्हणूनच मी एक ठरवले आहे. काय? जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.